नमस्कार हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधे दुखीवरती असणारे नवीन उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नीरज आडकर तसंच डॉक्टर रवी केराळकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपले सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नीरज आडकर सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर नीरज आडकर या सरांचं व्यक्तिमत्व आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे विशेष करून जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये असणारी जी आधुनिकता आहे नवीन नवीन स्वरूपाचे उपचार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि मला सांगायचं की रोबो नेव्हिगेशनचं हे जे नव टेक्निक आहे त्याद्वारे आपण अतिशय वेदना रही। सुरक्षित असे जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे सांधे रोपणचे उपचार हे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपल्याला पंचवीस ज जानेवारी रोजी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त एन ए सी क्लिनिक औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा दोन फेब्रुवारीला मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर जरूर ह्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती जे आपण स्क्रीनवरती बघत आहात हे साईश्री हॉस्पिटल पुण्याचे हेल्पलाईन नंबर आहेत या ठिकाणी आपण आपलं अपॉइंटमेंट घेऊ शकता आपलं नावही रजिस्टर करू शकता आणि विशेष करून पंचवीस जानेवारीला साईश्री पुणे आणि त्याचप्रमाणे दोन फेब्रुवारीला विशेष करून औरंगाबाद एन एस क्लिनिक या ठिकाणी जे मोफत शिबिर आहे सांधेदुया रुग्णांसाठी तर त्याच्यामध्ये आपण जरूर सहभागी होऊ शकता या व्यतिरिक्त आपल्याच्या कार्यक्रमात विशेष करून सांधेदुखीवरती मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी सा झालेले आहेत डॉक्टर रवी केराळकर सर नमस्कार, नमस्कार। डॉक्टर रवी केराळकर सर हे सुद्धा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत सध्या साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि इथे विशेष करून मी आवर्जून सांगू इच्छितो की गुडघेदुखीसाठी आपल्याला नवीन नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले ज्याच्यात दुर्बिण लेझरचे उपचार आहेतच किंवा जॉईंट रिप्लेसमेंटचे उपचार आहेत पण त्याच्या पुढे जाऊन जा इतरही सांधे ज्याच्यात खुबा कोपर खांदा किंवा हिप जॉईंट सारखे असणारे जे सांधे आहेत जे खराब तरुण वयात होऊ शकतात तर ह्यावरती सुद्धा आता नवीन स्वरूपाचे उपचार आपल्याला मिळणार आहेत तर कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो किंवा कोणत्याही कारणाने झालेली सांधेदुखी असो ज्याच्यात वयोमानापतवे होणारा संधिवात आहे किंवा आंबात आहे रोमरायटीस आहे विविध कारणांनी आपले सांधे खराब होऊ शकतात पण आता आपल्याला निराश होण्याची गरज नाही आहे या ठिकाणी जरूर आपल्याला सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत तर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात तर अर्थातच या अनुषंगाने सर पहिला प्रश्न राहील गुडघेदुखीविषयी आमच्या सर, सर्वच प्रेक्षकांना मार्गदर्शन कारण गुडघा हा सगळ्यात जास्त खराब होणारा सांधा आहे आणि विशेष करून भारतासारख्या देशामध्ये इतर प्राणी चार पायावर चालतात आपण दोन पायावर चालतो त्यामुळे गुडघाचं खराब होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त दिसतं काय सांगता येईल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपण संधिवाद म्हणलं की गुडघेदुखी समोर येते आपण इथं लॅपटॉपच्या माध्यमातून बघूया गुडघेदुखीविषयी माहिती घेण्यापूर्वी मी इथं सांगू इच्छितो की साईश्री हॉस्पिटलला नुकतंच दहा वर्ष पूर्ण झाले आणि पुण्याच्या पश्चिम भागात एन ए बी एसची पूर्णतः मान्यता असले हे एकमेव हॉस्पिटल आहे आणि आमची टीम जी आहे ती पंचवीस हजारपेक्षा जास्त शस्त्रक्रियांचा अनुभव असलेली टीम साईश्रीची आमची इथं कार्यरत आहे गुडघ्याचा जो सांदा आहे तर आपण इथं लॅपटॉपमधनं बघतोय ला की याच्यामध्ये गुडघ्याची वाटी मांडीचा हाड आणि नडगेचं हाड या तीन हाडांनी तो बनलेला असतो याच्यामध्ये गुडघ्याच्या आतमध्ये एक कुर्च्या असते ज्याला मेनिस्कस असं म्हणतात इंग्रजी सी आकाराची ती कुर्च्या असते जी आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला दोन कुर्च्या असतात त्याला मार लागल्यानंतर आपण आता व्हिडिओतनं बघत होतो की ती सांध्याच्या मध्यभागी येते आणि तो सांधा लॉक झाल्यासारखा आपल्याला फिलिंग येतं किंवा गुडघा अडकल्यासारखं फिलिंग येतं पूर्वीच्या काळी हे जे मेनिस्कस आहे हे पूर्णतः काढून टाकलं जायचं दुर्बिणीद्वारे पण आता मी हे रिपेअर करतो अगदी छोट्यात छोट्या पाच मिलीमीटर जागेतनं ही, ही प्रोसिजर होते हे झालेल्या दुसऱ्या दिवशी पेशंटला चालता येतं किंवा दुसऱ्या दिवशी गुडघ्याची हालचाल करता येते आणि चोवीस तासात आपल्याला घरी जाता येतं जा आणि ला हा सांधा पूर्ववत दुर्बिणीद्वारे आपल्याला करता येतो त्याचबरोबर जे आहेत खेळाडूंमध्ये किंवा काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये गुडघ्याच्या लिगामेंटला मार लागू शकतो आणि त्याच्यामुळं हा सांधा अनस्टेबल होतो आपण इथं बघतोय की ह्या पेशंटला चारपैकी तीन लिगामेंट्स खराब झालेल्या होत्या गुडघा दुखत होता मार लागल्यानंतर पण एक्सरे नॉर्मल आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर हे ज्यावेळेस आतली लिगामेंट जी तुटलेली असते ती आपण इथं बघतोय की दुर्विणीद्वारे ही रिपेअर करता येते आणि हा सांधा पूर्ववत होतो आणि पहिल्यासारख्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करता येतात हाडावरचं जे आवरण असतं त्याला कार्टिलेज असं म्हणतात जे इंजिनमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंटसारखं काम करतं ते ज्यावेळेस निघून जातं त्यावेळेस आता सांध्याला बा केला सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये गुडघ्याच्या प्रत्येक हालचाली ज्या आहेत ह्या वेदनादायी होतात आणि ह्या कार्टिलियाच्याला रक्तपुरवठा नसतो त्याच्यामुळे एकदा त्याची झीज झाली की ते नवीन तयार होत नाही ज्यावेळेस हे सुरुवातीच्या काळामध्ये रुग्ण येतात तर त्यांच्याच रक्तातले काही घटक ज्याला पी आर पी असं म्हणतात प्लेटलेट रिच प्लाझ्मा हे इंजेक्ट करून हा जो गुडघ्याची जी झीज आहे आपल्याला आपल्याला थोड्याफार प्रमाणात कमी करता येते किंवा त्याच्यातल्या वेदना आपल्याला कमी करता येतात पण ती झीज ज्यावेळेस जास्त होते त्यावेळेस काही प्रकारच्या ह्या सर्जरीज असतात ज्याला हाय टीबेल ऑस्टेटॉमी म्हणतात किंवा पायाला आलेला बाग सरळ करणं सोप्या शब्दात सांगायचं तर ही शस्त्रक्रिया करून आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट पुढं ढकलता येते किंवा काही रुग्णांमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट टोटली टाळता पण येते ह्या ज्या नवीन प्रोसिजर्स आहेत आपण आपण इथं बघतोय पिक्चर्स ज्याला कार्टिलेज ग्राफ्टिंग असं म्हणतात आणि ते जॉईंट रिप्लेसमेंट टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं त्याचप्रमाणे जर एकच कप्पा खराब झालेला असेल गुडघ्याचा तर पार्शल नी रिप्लेसमेंट ही करता येते पूर्ण नी रिप्लेस करायची गरज नसते आणि त्याच्यामध्ये आपण फक्त एक कंपार्टमेंट चेंज होतं आपण इथं बघतोय की एक एक्सरे जो आहे तो पार्शल नी रिप्लेसमेंटचा आहे आणि दुसरा जो आहे तो टोटल नी रिप्लेसमेंटचा आहे आणि जर पूर्ण सांधा खराब झालेला नसेल तर टोटल नी रिप्लेसमेंट करायची गरज नसते पण ज्यावेळेस जॉईंट हा खूप डॅमेज झालेला असतो त्यावेळेस तो रिप्लेस करण्याशिवाय पर्याय नसतो आपण इथं व्हिडिओ बघतोय ऑपरेशनच्या पूर्वी यांना पूर्णपणे असा पायाला बाक आलेला होता आणि शेतकरी आहेत ऑपरेशन नंतर इथं व्यवस्थित चालताना आपल्याला इथं बघायला मिळत आहेत यांच्या पण गुडघ्याला पूर्ण बाक आलेला होता पुण्यातल्या कोथरूडमधे हे पेशंट आमच्याकडनं आले आले होते आणि ऑपरेशननंतर सांधे सरळ झालेले आपल्याला इथं बघायला मिळतात ऑपरेशन पूर्वी ह्या आजी आशा चालायच्या आणि जवळपास ऑपरेशन सांगितल्यानंतर पाच सहा वर्ष त्यांनी टाळलं पण ज्यावेळेस टाळणं चालणं पूर्णपणे बंद झालं त्यावेळेस त्या ऑपरेशनसाठी आल्या आणि ऑपरेशननंतर फक्त हे दोन ते तीन आठवड्यामध्ये कुठलाही सपोर्ट शिवाय ते इथं चालताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचबरोबर मोबाईल बेरिंग टी के आर किंवा ज्याच्यामध्ये आतला इन्सर्ट हा मूव होतो आणि ज्यामुळं सांधा जास्त वागतो अशी जी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन नंतर जे आहेत हालचाल ही सहजरित्या होते हे ऐंशी वर्षाचे गृहस्थ आहेत आणि ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इथे त्यांची हालचाल गुडघा नव्वद डिग्रीपर्यंत वाकलेला बघायला मिळतो आहे ही जे आहेत तेच गृहस्थ आपल्याला इथं बघायला मिळतात एक दहा बारा दिवसात ऑपरेशन नंतर व्यवस्थित चालताना इथं दिसतात हे मोबाईल वेरिंग टीकेआरमुळे आपल्याला स शक्य होतं हायफ्लेक्स आर आता आलेलं आहे ज्याच्यामध्ये गुडघा जास्त वागतो आणि ऑपरेशन नंतर ही हालचाल जास्त येते याच्यात हा गोल्ड नी आहे ज्याच्यात टायटॅनियम नायोवियम नायट्राईडचं कोटिंग असतं सांधा दीर्घकाळ टिकण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ज्या लोकांना मेटलची ॲलर्जी असते अशा लोकांमध्ये हा जॉईंट वापरून जर आपण सर्जरी केली तर त्याचा जास्त उपयोग होतो महेश सांगायला आनंद होतो की भारतातली पहिली अनसिमेंटेड दोन्ही गुडघे जे आहेत आपण साईश्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि एक पेशंट दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही केलं आणि अतिशय सक्सेसफुल सर्जरी यांची राहिली आहे या पेशंटचं स्वतः डॉक्टर आहेत आणि ऑपरेशन पूर्वी त्यांना चालता पण येत नव्हतं आणि ऑपरेशन नंतर नर्मदा परिक्रमा त्यांनी पूर्ण केली आणि तिथला हा फोटोग्राफ त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळे नुसता सांधा नाही तर पूर्ण आयुष्य हे त्याच्यामध्ये चेंज होतं रोबो नॅव्हिगेशनचा आपण मगाशी उल्लेख केला होता तर त्याच्यामध्ये ऑपरेशनच्या पूर्वी पायाला आलेला जो बाक आहे त्याची माहिती ही कॉम्प्युटरला पुरव पुरवली जाते आणि त्याद्वारे एक थ्री डायमेन्शनल इमेज तयार केली जाते आणि ऑपरेशनच्या दरम्यान कॉम्प्युटर हे सर्जनला मदत करतो हे जे इमेजेस आहेत हे ॲक्च्युली ऑपरेशनच्या दरम्यानचे इमेजेस आहेत आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर सर्जनला मदत करत असतो आणि गाईड करत असतो हे इम्प्लांट व्यवस्थित प्लेस करण्यासाठी इथं कॉम्प्युटर सांगतो आहे की डॉक्टर तुम्ही एक मिलीमीटर कमी रिसेक्ट केलेला आहे आणि कट तुमचा अजून थोडासा फाईन ट्यून करा हा सांधा दीर्घकाळ टिकण्यासाठी याचा उपयोग होतो हे पेशंट केनियावरनं आले होते आणि त्यांचे दोन्ही सांधे खराब झालेले होते दोन्ही नी रिप्लेस झाल्यानंतर ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि दुसरा जो व्हिडिओ आहे ऑपरेशननंतर पंधराव्या दिवशी केनियाला ते परत जाऊ शकले आणि दोन्ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा इतक्या लवकर रिकव्हरी आपल्यालाही बघायला मिळते हे स्वतः एक रेसलर आहेत मल्ल आहेत आणि ऑपरेशनच्या पूर्वी असा त्यांना कुस्ती खेळून खेळून पायाला वाक आलेला होता आणि ऑपरेशननंतर हे पाय सरळ झालेले आपल्याला इथं बघायला मिळत आहेत त्याचप्रमाणे ह्या पेशंट जालन्यावर आल्या होत्या दोन्ही सांधे क्रिपल झाले होते पायाला बाक आलेला होता वेदना होत होत्या आणि ऑपरेशन नंतर एक तीन ते चार आठवड्यानंतरचा दुसरा व्हिडिओ आपण बघतोय की सुट्टं व्यवस्थित त्या इथं चालताना दिसत आहेत त्यांचं वर्ष फक्त बेचाळीस त्यांना रुमॅटोड अर्थरायटिस होता त्याच्यामुळं खूप तरुण वयामध्ये त्यांचा सांधा खराब झाला आणि ऑपरेशन नंतर इथं व्यवस्थित चालताना ते आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या पेशंटचा पण पायाला आलेला बाक होता ऑस्टिओअर्थरायटीसमुळं आणि ऑपरेशन नंतर व्यवस्थित चालताना आपल्याला ते बघायला मिळत आहेत असे बरेच पेशंट आहेत आता ह्यांचं पण वय कमी आहे पायाला आलेला बाक ह्याला साईड स्वीप डिफॉर्मिटी म्हणतात एक पाय बाहेरच्या बाजूला आणि एक आतल्या बाजूला असा गेलेला होता आणि ऑपरेशन नंतर ते व्यवस्थित चालताना आपल्याला इथं दिसत आहेत त्यामुळं नुसतं सांधा नाही पूर्ण आयुष्य हे बदलतं आणि पूर्वीपेक्षा हे रिझल्ट खूप सुपिरियर झाल्यामुळं आपल्याला खूप नवीन आणि स्पीडी रिकव्हरी बघायला मिळते त्याच्यामध्ये अजून एक प्रकारे की जिथं सब टेक्निक म्हणतात जिथं मसलला कुठलीही इजा केली जात नाही स्नायू कट न करता हे ऑपरेशन होतं आणि ह्या पेशंटला या, या टेक्निकने आम्ही ऑपरेशन केलं तर ऑपरेशन टाके काढायला आले होते ऑपरेशन नंतर चौदाच दिवस झाले होते आणि एवढी हालचाल त्यांना आली होती आणि व्यवस्थित इथं चालताना कुठल्याही आधाराशिवाय आपल्याला ते बघायला मिळत आहेत ह्याच टेक्निकनी ज्यावेळेस आम्ही एका ब्याण्णव वर्षाच्या गृहस्थांचं आम्ही ऑपरेशन केलं तर त्याच्यामध्ये तिसऱ्या चौथ्या दिवशी ते घरी जाऊ शकले आणि अतिशय सक्सेसफुल रिझल्ट त्यांना आपल्याला इथं बघायला मिळाला हे पेशंट बीडवरनं आले होते ऑपरेशनच्या पूर्वी असे चालायचे ऑपरेशन नंतर एक तीन आठवड्यामध्ये ज्यावेळेस ते टाके काढायला आले त्यावेळेस एवढी हालचाल आपल्याला बघायला मिळते आणि जेना पण ते चढू शकत होते एवढी चांगली रिकव्हरी त्यांची झालेली होती ते काय म्हणतायत हे आपण ऐकूया थोडक्यामध्ये त्यांचा पेशंटचा हा फीडबॅक व्हिडिओ आहे ऐकूया आपण माझ्या गुडघे तपासण्यात सव्वीस डिसेंबर दोन हजार अठराला दवाखाने येऊन मी माझे गुडघे डॉक्टरांना दाखवले त्यापूर्वी मला गुडघ्यात वेदना जाणवायच्या चालता येत नव्हतं काठीवर चालत असायचो खूप त्रास व्हायचा त्याच्यानंतर सव्वीस डिसेंबर दोन हजार अठराला माझं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर मला चांगल्या प्रकारे चालता येते स्टिक न घेता मी चालू शकतो ऑपरेशन नंतर झालं याच्यातून मला जीवन झालं पेशंट्स बघूया ह्या आजी जे आहेत पायाला एवढा बाक आलेला होता ऑपरेशन पूर्वीचा हा त्यांचा फोटो आहे आणि ऑपरेशन नंतरचा दुसरा फोटो आहे ऑपरेशन पूर्वी त्या अशा चालायच्या ज्यांना वॉकर लागत होता आणि ऑपरेशन नंतर त्या व्यवस्थित चालताना आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि यांना पण ऑपरेशन सांगून जवळपास चार पाच वर्ष त्यांनी टाळलं ज्यावेळेस हे चालणं मुश्किल झालं त्यावेळेस शेवटी ऑपरेशनला आल्या पण ह्याच्यामध्ये एकदा ती सांध्याची झीज झाली की ते परत भरून येत नाही त्या कार्टिलेजला रक्तपुरवठा नसतो त्याच्यामुळं ऑपरेशनशिवाय ज्यावेळेस ह्या केसेस जास्त प्रमाणात झीज होते त्यावेळेस ऑपरेशनशिवाय आपल्याला पर्याय नसतो त्याचप्रमाणे ह्या पेशंटला जे आहेत पायाला खूप जास्त वाक होता आपण इथं बघायला मिळतं आहे आणि ह्याला व्हॅरस डिफॉर्मिटी असं म्हणतात आणि ऑपरेशन नंतर व्यवस्थित चालताना ते आपल्याला इथं बघायला मिळत आहेत एक जे पेशंट आहेत ज्यांचं ऑपरेशन दहा वर्षापूर्वी झालं होतं त्या आजी आज पडल्या दुर्दैवाने त्यांना फ्रॅक्चर झालं आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर आम्ही हे रिव्हिजन जे आहेत स्टेम वापरून हे सर्जरी परत केली आणि परत त्या ते त्यांच्या पायावरती उभा राहिला आणि परत चालू शकता राहता आणि दैनंदिन त्यांचं कामकाज त्यांनी परत सुरू केलेलं आहे अजून एक पेशंट इथं दाखवू इच्छितो की ज्यांचं ऑपरेशन आधी झालं होतं आणि ऑपरेशनमध्ये काही बाहेर ऑपरेशन झाल्यानंतर प्रॉब्लेम झाला म्हणून साईश्रीमध्ये आले त्याच्यानंतर आम्ही तो इम्प्लांट काढला आणि त्याच्यामध्ये रिव्हिजन नी रिप्लेसमेंट आपण हे केलेलं आहे हे, हे एक्सरेज आपण इथं बघतो आणि ऑपरेशन नंतर एवढी चांगली हालचाल इथं आलेली आपल्याला बघायला मिळते आहे त्यामुळेच प्रायमरी नी बरोबरच रिव्हिजन नी रिप्लेसमेंट हे पण प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचे पण रिझल्ट तेवढेच आता प्रेडिक्टेबल आहेत लागतं त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे सांधे दुःखी असो आपल्याला श्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये नवीन स्वरूपाचे दुर्बीन लेझरचे उपचार आहेत स्टेन्सिल सारखे उपचार आहेत किंवा त्याच्या पुढे जाऊन जर का जॉईंट सारखी शस्त्रक्रिया लागली तर अत्याधुनिक स्वरूपाचं रोबो नॅव्हिगेशनचं तंत्रज्ञान ज्याद्वारे सुरक्षित वेदना रहित असे रोपण उपचार आपण घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सवलतीच्या दरात आहे आणि ह्याच्या पुढचा टप्पा मी म्हणेन की जे खराब झालेले सांधे आहेत इतर ठिकाणी आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया केली असेल सांधा खराब झाला असेल काही कारणाने त्या ठिकाणी इन्फेक्शन झालं असेल विविध कारणांनी काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले असतील किंवा त्याचं आयुष्यमान संपलं असेल तर जेव्हा रिव्हिजन शस्त्रक्रिया करायला लागते किंवा पुन्हा सांधेरोपण जेव्हा करायला लागतं तेव्हा हे करणारं सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञान आता आपल्याला साईश्र हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठी घोषणा अशी आहे की पंचवीस जानेवारीला साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सर्व प्रकारच्या सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मोफत शिबिर उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये गुडघे दुखे आहेत पण त्या व्यतिरिक्त खुबा कोपर खांदा म्हणजे हिप जॉईंटचे पेशंट्स आहेत किंवा छोट्या सांध्याचे पेशंट्स सा आहेत फ्रोझन शोल्डरसारखे समस्या आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन रोमॅटेड आर्थरायटीस असो अँक्लोजिंग स्पॉन्डिल विविध कारणांनी खराब होणारे सांधे आहेत तर सर्व प्रकारचे रुग्णात सहभाग होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे दोन फेब्रुवारीला औरंगाबाद एन क्लिनिक या ठिकाणी सुद्धा मोफत शिबिर आहे तर जरूर या शिबिराचा लाभ घ्या या अनुषंगाने डॉक्टर रवी केरळकर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की सरांनी जसं आत्ता सांगितलं की एवढं चांगलं तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे आणि मला सांगा जेव्हा हे आपण शस्त्रक्रिया करता हे उपचार करता हॉस्पिटलमध्ये तेव्हा संपूर्ण भूल दिली जाते का अनस्ते कसा असतो जनरली या अशा पेश शस्त्रक्रियेसाठी पूर्ण भूल देण्याची गरज नसते कमरेतन इंजेक्शन दिल्यानंतर फक्त पायांची भूल देऊन हे शस्त्रक्रिया केल्या जातात ओके okay, म्हणजे की हा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला पूर्ण भूल देण्याची या ठिकाणी गरज नाही आहे आणि ह्या अनुषंगाने म्हणजे जे पेशंट जेव्हा चालतो अर्थातच आपण ज्या दिवशी उपच ऑपरेशन केलं जातं किंवा शस्त्रक्रिया केली जाते आपण म्हणूया आणि आता हे रोबो नॅव्हिगेशनचं तंत्रज्ञान आहे पूर्वीच्या काळी फार कालावधी जास्त लागत असे आता आपण कसं चालवता पेशंटला या प्रकारची शस्त्रक्रिया केल्यानंतर सर्वसाधारणपणे सगळे पेशंट ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पायांवर उभे राहतात गुळघ्यांची हालचाल दुसऱ्या दिवशीपासून चालू होते आणि आपण दुसऱ्या दिवशीपासून पेशंटला चालवायला सुरुवात करतो दुसऱ्या दिवशीच म्हणजे रुग्ण हे चालू शकतात हे मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की केवळ दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या आपण उठून चालू शकणार आहात सर विषयी अधिक आम्हाला काय सांगायला आवडेल आपल्याला व्यवस्थित नियमितपणे व्यायाम केल्यानंतर अपेक्षित रिकव्हरी झाल्यानंतर अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर एक तीन ते चार दिवसांनी हा रुग्ण स्वतःच्या घरी जाऊ शकतो ओके okay, म्हणजे तीन ते चार दिवसात आपण या ठिकाणी डिस्चार्ज करता असं म्हणायला हरकत नाही सर गुडघेदुखीविषयी तर आता मार्गदर्शन केलंच डॉक्टर अडकर सरांनी आणि विविध स्वरूपाचे उपचार गुडघेदुखीच्या प्रत्येक टप्प्यात उपलब्ध आहेत म्हणजे प्रत्येकासाठी आपल्याला या ठिकाणी ऑपरेशन नाही तर सुरुवातीच्या काळामध्ये इंजेक्शन आहेत स्टेमसेलचे उपचार आहेत दुर्बिण लेझरचे उपचार आहेत गुडघा वाचवून नैसर्गिक म्हणजे हायटीबेल ऑस्टिओटॉमी सारखे उपचार आहेत तर नैसर्गिक गुडखा वाचवून आपल्याला गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आणि गरज पडलीच तर रोबो नॅव्हिगेशनद्वारे केलं जाणारं जॉईंट आहे ह्याच्या पुढे जाऊन सर तरुण वयामध्ये हिप जॉईंट खराब होण्याचं प्रमाण खूप आहे आणि एव्हीनसारखा आजार आहे काय सांगतेला मला याविषयी तरुण वयामध्ये काही कारण कारण कारणांमुळे जो फिमरल हेड आहे त्याचा रक्त पुरवठा खंडित झाल्यामुळे तो खूप खराब होतो आणि पेशंट जनरली श शेवटच्या स्टेजमध्ये प्रेझेंट प्रेझेंट होतो डॉ डौक, डॉक्टरांकडे त्यामुळे अशा केसेसमध्ये रिव्हिजन सॉरी टोटल हिप रिप्लेसमेंट करावी लागते ओके सो टोटल रिप्रिप्लेसमेंट मला वाटतं हा एक दुसरा भाग आहे की आता त्याच्यामध्ये सर काय आधुनिकता आलेली आहे काय सांगता येईल त्याच्यामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये जर रुग्ण आला तर स्टेज वन स्टेज टू ए वॅस्क्युलर नेक्रॉसिसमध्ये तर आपल्याला कोर डिकम्प्रेशन किंवा मल्टिपल ड्रिल होल करून जॉईंट रिप्लेसमेंट हे टाळता येतं पण ज्यावेळेस रुग्ण हा उशिरा प्रेझेंट होतो तर त्यावेळेस आत्ता आपण लॅपटॉपच्या माध्यमातून आहे की जॉईंट रिप्लेसमेंट करण्याशिवाय पर्याय नसतो स्टेज फोर स्टेज फाईव्ह अर्थरायटीस जर झाला तर त्याच्यामध्ये सांधा हा खराब झालेला असतो आणि त्याच्यामध्ये हा आपण एक सिरॅमिक पद्धतीचा जर जॉईंट वापरून जर आपण ही शस्त्रक्रिया केली तर तो सांधा दीर्घकाळ टिकतो आपण इथं हे पिक्चर ॲक्च्युली हा जॉईंट इम्प्लांटचा हा पिक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण बघतोय ह्या पेशंटचे जे आहेत खुब्याचा सांधा खराब झाला होता एक सांधा रिप्लेस केला त्याच्यानंतर दुसरा सांधा रिप्लेस केला ह्याच्यामध्ये लार्ज फिमोरल हेड सिरॅमिक पद्धतीचा जॉईंट वापरून आपण हे शस्त्रक्रिया केली हे रिडन पेशंट होते ऑपरेशन नंतर एक सांधा चार ते सहा आठवड्यानंतरचा हा व्हिडिओ आहे महेश सांगायला आनंद होतो बत्तीस वर्षाचे गृहस्थ आहेत आणि ऑपरेशन नंतर एक तीन चार आठवड्यामध्ये व्यवस्थित इथं ते चालू शकतात किंवा जिना चढवतार आपल्याला ते करताना इथं दिसत आहेत त्याचबरोबर हे अठ्ठावीस वर्षाचे गृहस्थ ज्यांचे दोन्ही खोब्याचे सांधे खराब झाले होते मी मगाशी म्हटलं तर स्टेज फोर स्टेज फाय आर्थरायटिस आहे आणि त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट करण्याशिवाय पर्याय नसतो आणि हा सांधा बदलल्यानंतरचा आपण एक्सरे पिक्चर इथं बघितलं ऑपरेशनच्या पूर्वी ते असे चालायचे आणि ऑपरेशन नंतर गाडी पण इथं व्यवस्थित चालताना चालवताना आपल्याला ते बघायला मिळत आहेत त्याचबरोबर हे पेशंट इथिओपियावरनं आले होते दोन्ही खुब्याचे सांधे खराब होते आणि ऑपरेशन नंतर पंधराव्या दिवशी इथिओपियाला ते परत गेलेले आहेत सांधारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर केराळकर यांनी मगाशी जसं सांगितलं जसं की ऑपरेशन झालेल्या दुसऱ्या दिवशी पेशंटला चालता येतं आणि एक चार पाच दिवसामध्ये घरी जाता येतं आपण एक पुढची केस इथं बघूया की यांचं ऑपरेशन आधी झालेलं होतं रिव्हिजन स शस्त्रक्रियेचं तुम्ही बघाशी सांगत होता आणि ते खराब झाल्यामुळे ते जॉईंट काढून टाकावा लागला स्वतः क्लास वन ऑफिसर होते हे आणि तो सांधा पूर्णपणे वरच्या बाजूला सरकला होता ऑपरेशन नंतर हा सांधा बसून व्यवस्थित पूर्ववत झालेला आपल्याला इथं बघायला मिळतो आहे त्याचबरोबर ह्या पेशंटचं ऑपरेशन दुसरीकडं झालेलं होतं आणि ते स्क्रू जे टाकलेलं होते सांध्याच्या आतमध्ये गेलेले आपल्याला इथे बघायला मिळत आहेत ते, ते, ते काढून आम्ही हा जॉईंट रिप्लेस केला आणि त्याच्यानंतरचं हे एक्सरे पिक्चर आहे अजून हे पेशंट ज्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्या प्लेट आणि स्क्रू आतमध्ये तुटले होते आणि त्याच्यानंतर हे जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतरचं हे पिक्चर आहे अजून हे पेशंट यांचं ॲक्च्युली एक डॉक्टर आहेत पुण्यातले त्यांच्या आई त्यांचं ऑपरेशन झालं होतं दुसऱ्या ठिकाणी आणि हा स्क्रू पूर्णपणे सरकला आणि अतिशय वेदना होत्या त्यांच्या खुब्याच्या सांध्यामध्ये आणि तो रिप्लेस झाल्यानंतरचा हा एक्सरे पिक्चर आहे तर ह्याच्यामध्ये एक अतिशय इंटरेस्टिंग केस मी आपल्याला इथं शेअर करू इच्छितो ह्या आजींचं ऑपरेशन झालं होतं आधी मुंबईमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर व्यवस्थित होत्या आणि त्याच्यानंतर दोन तीन आठवड्यानंतर खूप सिव्हिअर पेन झालं आणि इथे तो स्क्रू जो आहे तो पूर्णपणे सरकलेला होता पण इथं प्रेक्षकांना मी विनंती करू इच्छितो की त्यांचं वय इथं बघा तुम्ही त्यांचं वय शंभर शंभराव्या वर्षी त्यांचा सांधा खराब झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही तो रिप्लेस केला त्यांचा मेडिकल फिटनेस तेवढा होता आणि ऑपरेशन नंतर एक तीन आठवड्यामध्ये इथं त्या व्यवस्थित चालताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे हे आपल्याला ह्या उतार वयामध्ये किंवा जास्त वयामध्ये पण हे आपल्याला ही शस्त्रक्रिया ही करता येते मला वाटतं हे फार मोलाचं विवेचन आपल्याला केलं डॉक्टर नीरज अडकर सरांनी आणि मला वाटतं एक मोठी अशी ही यशस्वी शस्त्रक्रिया त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्याबद्दल अभिनंदन आपलं की वयाच्या शंभराव्या वर्षीसुद्धा अशा रीतीने उपचार घेऊन पुन्हा एकदा त्या रुग्णाला पायावरती राहण्याचा आनंद मिळू शकला आपल्याला <coughs> कोणत्याही स्वरूपाची सांदुखी असो आपण निराश होऊ नका पंचवीस जानेवारीला साईश्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मोफत शिबिर आहे दोन फेब्रुवारीला औरंगाबाद एन ए सी क्लिनिक या ठिकाणी मोफत शिबिर आहे डॉक्टर नीरज अडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर रवी खराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सवलत दरामध्ये आपल्याला अत्याधुनिक स्वरूप उपचार ज्याच्यामध्ये दुर्बिण लेझरचे उपचार आहेत गरज पडली तर इंजेक्शनचे उपचार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन रोबो नॅव्हिगेशनद्वारे केलं जाणार जॉईंट रिप्लेसमेंट आहे ते सर्व उपचार आपल्याला मिळणार आहेत तर जरूर त्याचा सा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात डॉक्टर रवी कराळकर जातात आमच्या जा प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल सांधेदुखीसाठी फक्त जॉईंट रिप्लेसमेंट हाच एक उपाय नाही आहे योग्य वेळी निदान झालं त्या अनुषंगाने योग्य औषधोपचार घेतले गेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमितपणे व्यायाम केला तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण सांधेदुखीवरती मात करू शकतो हे सर आपल्याला काय सांगता येईल बरोबर आहे सुरुवातीच्या काळात त्याचं निदान आणि मार्द मार्गदर्शन पण त्याचबरोबर संतुलित आहार ठेवा वजन आटोक्यात ठेवा हे सगळं करून आपण गुडघेदुखीवरती सांधेदुखीवरती मात करू शकतो आपलं आरोग्य आपल्या हाती जसं मला वाटतं की एक मुलाचं विवेचन केलं डॉक्टर नीरज अडकर सरांनी की आपलं आरोग्य आपल्या हाती एक मुलाचा संदेश आहे जो हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांसाठी आणि सर्वच आजारांवरती मात करण्यासाठी आहे गुडघेदुखी सांधेदुखी कोणत्याही स्वरूपाची असो ज्याच्यामध्ये रुमेटेड आर्थ्रायटीस आहे एक्लोजिंग स्पॉडिलाइटिस गाऊट विविध स प्रकारच्या समस्यांनी उद्भवणारी सांधेदुखी आहे रेएक्टिव्ह आर्थ्राटीस आहे आणि विविध प्रकारच्या सांध्यांना होणारी म्हणजे ज्याच्यामध्ये गुडघेदुखीविषयी आपण आणि खुब्याचा सांधा म्हणजे हिपजॉईंट विषयी मार्गदर्शन घेतलंच पण त्याच्या पुढे जाऊन टेनिस सेल्बोसारख्या प्रकारे म्हणजे सेल प्रकार कोपर आहे फ्रोझन शोल्डरची समस्या डायबिटीसच्या कारणामुळे मधुमेहमुळे खूप वाढलेली दिसते किंवा विविध इतर कारणांनीसुद्धा उद्भवणारी खास करून खांद्याची सांधेदुखी आहे तर कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो आपण निराश होऊ नका सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आणि सांधेदुखीसाठी साईश्री हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवर त्याचप्रमाणे पंचवीस जानेवारीला पुणे साईश्री या ठिकाणी मोफत शिबिर आणि दोन फेब्रुवारीला एन एस ए क्लिनिक औरंगाबाद या ठिकाणी मोफत शिबिर असणार आहे तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला तर आणि अमूल्य मार्गांचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद